खेरगाव गावताण येथे परत पुन्हा एकदा व्हिजिट करण्यासाठी आलेली आहे. काही दिवसापूर्वी संडास बाथरूम हा डायरेक्ट तोडलेलं होतं, गरिबांना हा त्रास चालू होता. तरी सर्व गोल मार्केट टीम ही बातम्या लावत नसून जिथे अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं पण काम करत आहे, न्याय मिळवून देण्याचं पण काम करत आहे. काय आलं ताई फरक? सर्वांना सप्रेम क्रांतिकारक जेल आज आपण खेरगाव या ठिकाणी आपल्या मातंग समाजातील जे कुटुंब होतं त्याच्यावर जो अन्याय अत्याचार त्यांच्यावर झाला होता ते महिला कुटुंब आज याचा सर्व पाठपुरावा करून पुणे शहर जिल्हा मातंग समाजातील सर्व आपले समाजबांधव असतील त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडमधील सर्व मातंग समाजाचे आपले विशेष साहेब असतील, नितीन गोलक साहेब असतील, तसेच आपले भवासाहेब असतील, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर सावंतसाहेब असतील आणि सर्व आपले जेवढे समाजबांधव आहेत सचिन भिसेसाहेब असतील या सर्वांनी या ठिकाणी आपल्या सहकार्य केलं आणि पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने आज कुठेतरी त्याला यश येताना दिसतंय, यश आलेलं दिसतंय की आपण पाहू शकता ते हे त्यांची जी जागा होती जी इथपर्यंत एवढी मोकळी जागा त्यांनी म्हणजे पूर्ण तो येण्याजाण्यासाठी वापर करण्यासाठी घेतली होती आणि ती आता आपण बांधायला सुरुवात केली. आणि हे होत असताना पोलीस प्रशासन आता म्हणते की शासकीय अधिकारी असल्यामुळं थोडा आम्हाला वेळ द्या तपासाला, त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते सगळे सुट्टीवर गेलेत, महानगरपालिका म्हणते आम्ही काहीच कारवाई केली नाही त्या ठिकाणी, मग हा कुठंतरी त्यांचा अनागोंदी कारभार आहे आणि कुठंतरी हे उघड होताना दिसतंय. आणि जर याच्यावरती तात्काळ कारवाई झाली नाही तर पुणे शहर जिल्हा मातंग समाज असेल तर पिंपरी शहरातील सर्व मातंग समाज असेल त्यांच्या वतीने जाहीर आक्रोश आंदोलन केले जाईल. त्याचप्रमाणे जर तो जो पोलीस अधिकारीच आहेत त्या व्हिडिओमध्ये त्यांना तात्काळ त्यांची हकालपट्टी करण्यात यावी त्यांच्या पदावरनं, कारण की त्यांनी ज्या प्रकारे त्या आपल्या लहान मुलाला मारलं ते कुठंतरी चुकीचं आहे, कायद्यानी ते बसत नाही. तसेच त्याचप्रमाणे जे जे कारवाईसाठी आले होते त्या सर्वांवरती तात्काळ कारवाई करावी आणि या आपल्या महिला मातंग कुटुंबाला एक प्रकारे न्याय मिळावा एवढीच आता अपेक्षा आमची आहे आणि पुढील आमचं कामकाज चालू आहे. एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लवजी, जय भीम, जय शिवराय. तुमचं मत काय म्हणजे काय? जय लवजी, जय भीम, जय शिवराय. मी ह्या ठिकाणी आलेलो आहे आणि ह्याची पाहणी बघतात की मातंग समाजावरती सतत अन्याय अत्याचार हा मला दिसून येत आहे. या माता मंडळीला कोणी वाली नसल्यामुळे या माता मंडळीला आम्हाला सांगितलं की माझा समाज झोपला आहे तिथे, तर त्या निश्चयाने त्या ताकदीने आम्ही इथं आलेलो आहोत आणि आमच्या मातंग बहिणींना न्याय देण्यासाठी आम्ही इथं लढलेलो आहे. जरी किती जरी लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला किती जरी केलं पण मातंग समाज हा प्रत्येक अन्यायाविरोधात लढणारा आहे आणि त्यांना ह्या न्यायापासून वंचित करण्यासाठी मातंग समाज इथं आलेला आहे व होल महाराष्ट्र न्यूज पण इथं आलेली आहे. आम्ही त्या ताईला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही.
मले किती ताकद असली ह्या गोष्टीमध्ये, कोणीही किती ताळमेळ असला तरी आम्ही त्याची वाचक होत असे राहणार नाही का की हा विषय एका मातामौलीचा आहे आणि मातक समाजाचा आहे.